स्वस्तिक सामाजिक संस्था आणि बॉबी ग्रुपच्या वतीनं प्रभाग क्रमांक 4 मध्ये मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीनं मंगळवारी प्रभाग क्रमांक 4 मध्ये मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक विनायक विटकर, बॉबी संस्थेचे संस्थापक अजित गायकवाड, राजाभाऊ काकडे, मधुकर दोड्यानूर, अशोक नवगिरे, आबासाहेब चंदनशिवे आदींची यावेळेस उपस्थिती होती. मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा खर्च सर्वसामान्य लोकांना शक्य होत नाही अशा रुग्णांकरता स्वस्तिक सामाजिक संघटनेच्या वतीनं 24 आणि 25 जानेवारी रोजी डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन विजयकुमार देशमुख यांनी केलं. अधिकाधिक वयोवृद्ध रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ मिळावा या हेतून प्रभाग क्रमांक 4 इथं मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती अजित गायकवाड यांनी दिली. प्रभाग 4 वतीनं न्यू बुधवारपेठ इथे प्रभाग 4 नगरसेविका वंदना अजित गायकवाड यांच्या वतीने माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीबिंद शिबिर आज न्यू बुधवारपेठ बौद्धविहार येथे आयोजित केले होते. या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला आहे आणि ज्यांचे कुणाचे मोतीबिंद ऑपरेशन असेल अशा सर्वांचं ऑपरेशन लहाने सर डॉक्टर तात्यासाहेब लहाने सर यांच्याकडून होणार आहे आणि यासाठी आज शहर उत्तरमध्ये सर्वात जास्त तपासणी नेत्र तपासणी चालू आहे व त्यातनं ज्यांना मोतीबिंदूचा त्रास असेल त्यांच्या सर्वांचा त्रास या ऑपरेशनच्या माध्यमातून कमी होणार आहे. यावेळी अश्विन गायकवाड, अजित गादेकर, नंदकुमार लोखंडे, सुधीर बिडबाग, कपिल घोडके, किशोर गायकवाड, शशिकांत गजधाने, आतिश होसमनी, कपिल कांबळे तसंच प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांची उपस्थिती होती.